मुंबईच्या सामन्यावर वर्ध्यात जुगार, 40 मोबाईलवरून सट्टेबाजी, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. देशभरात सध्या आयपीएलचा फीवर सुरू आहे. प्रत्येक क्रीडाप्रेमी आयपीएलचे सामने पाहतोय. रंगतदार सामन्यांचा उत्साह क्रीडाप्रेमींमध्ये दिसतोय. आयपीएलवर काही ठिकाणी सट्टा लावला जातोय. वर्ध्यामध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तब्बल 40 मोबाईल आणि 3 लॅपटॉपच्या माध्यमातून वर्ध्यात आयपीएल सामन्यांवर जुगार खेळला जात होता. स्थानिक पोलिसांनी आज कारवाई केली. जवळपास 50 लाख रुपयांचा मुद्देमालासह 2 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या. दिल्ली आणि मुंबई या सामन्यावर सट्टा लावला जात होता, त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. आपल्याला माहिती आहे, जसे आता आयपीएलचे सीझन चालू आहे, या आयपीएलचे सीझनमध्ये आम्हाला एक माहिती मिळाली 11/4/2023 रोजी की भामटीपुरामध्ये एक माणूस बसून काही सट्टा घेत आहे. त्या माणसाला आमच्या लोकांनी जाऊन पकडले आणि त्याची मोबाईलची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर असं माहिती मिळाली की एक मोठा ग्रुप याच्यामध्ये आयपीएलचे सट्टेमध्ये सहभागी आहे आणि एक पूर्ण गँग याच्यामध्ये कार्यरत आहे, जे वेगवेगळे ठिकाणी सट्टा घेत आहे. या माणसाचे मोबाईलची पाहणी केल्यानंतर बरेचसे मोबाईल नंबर भेटले. काही मोबाईलची लोकेशन आम्हाला बुट्टीबोरी एरियामध्ये टाकळ घाट आहे तिथे मिळाली. पटकन आमचे लोकांनी तिथे जाऊन सुद्धा रेड केली. तर या रेडमध्ये बरेचसे आरोपी मिळाले, ज्यांचे नाव सलमान, रजाक, मेनन, जितेंद्र, रणजीत तिवारी, माधव, ईश्वरदास नानवानी, मुकेश, अनिल मिश्रा आणि रिंकेश मनोज तिवारी, असे प्रकारचे आम्हाला लोक भेटले आणि त्यांच्याकडून मोठा साहित्य, जवळपास 49,22,500, जवळपास 50 लाखाचं साहित्य त्यांच्याकडून भेटला, ज्याच्यामधून 40 मोबाईल, 3 लॅपटॉप, 2 मोबाईल रिसिव्हर, 4 माईक आणि 2 कार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.